जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन झालंय. दुसरं म्हणजे खूप आधी व्हायला पाहिजे होतं पण आज झालं त्याचा आनंद आहे. जवळपास 75% कार्यालय या ठिकाणी शिफ्ट होत आहे. अजूनही 25% कार्यालयाला जागा कमी आहे. त्यामुळे मी महसूल मंत्री अनायसे इथले पालकमंत्री आहेत त्यांना सांगितलंय की आता याच्यावर अजून बांधकाम करून सगळे कार्यालय एकत्रित येतील असा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. आढावा बैठक आज आम्ही घेतलेली आहे. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरता जो आपला सौरवाहिनी कृषी कार्यक्रम आहे मुख्यमंत्री सौरवाहिनी त्याचा आढावा घेतलाय. त्यासंदर्भात गती देण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध करून देऊन तिथे सौर प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. यासोबत जलजीवन मिशन असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, या सगळ्या योजनांचा आढावा घेतलाय. एकूणच शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही मदत आहे याच्यामध्ये आतापर्यंत राज्य सरकारच्या वतीनं जवळपास 472 कोटी रुपयाची मदत आम्ही दिलेली आहे. अजून गेल्या 2 महिन्यातली थोडीशी मदत बाकी आहे पण ती फार कमी आहे. त्याचा क्वांटम काही फार मोठा नाही. तोही आम्ही पुढच्या 15 दिवसांमध्ये रिलीज करू कारण आता त्याचं साक्षांकन वगैरे सगळं झालेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही याचा आढावा घेतला तर ती जवळपास 198 कोटी रुपये जे मागील अवकाळीचे होते ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. 50,000 रुपये जे आहेत ते देखील शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत. आणि या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निश्चितपणे शेतकऱ्यांचं कसं आपल्याला भलं करता येईल हा प्रयत्न आम्ही केला आहे. जलयुक्त शिवारच्या संदर्भात देखील आज त्याचाही आढावा घेतलाय. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या सगळ्या योजनांचा आढावा घेतला. आता जवळजवळ 167 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2ची कामं सुरू होत आहेत. त्याला पैसा देखील निधी देखील आपण उपलब्ध करून दिलेला आहे. आणि विशेषतः जलयुक्त शिवार 1 मध्ये त्याची फलनिष्पत्तीचा आता आढावा आम्ही घेतला तेव्हा असं लक्षात आलं की जलयुक्त शिवार 1 मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3,17,000 हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन आपण तयार करू शकलो आहोत. एक मोठं परिवर्तन यामुळे झालं आहे आणि म्हणूनच जलयुक्त शिवार 2 सारखी योजना ही आम्ही वेगानं पुढे नेतोय. सोलापूरचा युवा सेवेचा प्रश्न आहे आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे. तुम्ही आलात तर सोलापूरच्या विमान सेवेचा जो प्रश्न आहे आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे. चिमणीचा प्रश्न ऐरणीवर आहे. मला माहिती आहे तुम्ही तेच विचारता. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करतोय आणि आता नोटीस देखील दिलेली आहे. लवकर त्यासंदर्भातली कारवाई तुमच्या मनासारखी किंवा सोलापूरकरांच्या मनासारखी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. समांतर जलवाहिनीचा प्रश्न आता निकाली निघालाय. त्यातले सगळे प्रश्न आता सोडवलेले आहेत. लवकरच त्याचं काम आता सुरू होऊ शकेल. आता त्यातल्या अडचणी संपलेल्या आहेत. अरविंद केजरीवाल.